आजच्या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्वेता वन ग्रॅम गोल्ड, 1 ग्रॅम व 2 ग्रॅम मनमोहक दागिन्यांचे कराडमधील भव्य शोरूम, जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तळमावले तालुका पाटण, गणेशोत्सवानिमित्त विघ्नहर्ता ठेव योजना। गणेश विसर्जना संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत DYSP ठाकूर साहेब। ठाकूर साहेब काय सांगाल मंडळांना काय आवाहन कराल? सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणेश विसर्जनाच्या बद्दल हार्दिक शुभेच्छा। गणेश मंडळांना आवाहन आहे की त्यांनी कायद्याचं पालन करावं, जे काही आवाजाची मर्यादा शासनाने घालून दिलेली आहे त्या विहित मर्यादेत त्यांनी वाद्यवाजन करावं। शक्यतो पारंपरिक ढोल ताशा यांना आपण पुरस्कृत केलेलं आहे आणि त्याला आपण शांतता कमिटी मीटिंगमध्ये देखील त्याला आपण सूचना केलेल्या आहेत आणि अशी आमची अपेक्षा आहे की पारंपरिक पद्धतीनं गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात होईल। जे कोणी मस्ती करण्याचा प्रयत्न करतील त्यांना कायद्याचा बडगा दाखवला जाईल आणि आम्हाला आशा आहे की जसं मागच्या वर्षीप्रमाणे कराडमध्ये गणेश विसर्जन शांततेत पार पडलं, यावेळी देखील शांततेत पार पडेल हे निर्विघ्नपणे करण्यासाठी आम्ही काल रोजी मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन घेतलेलं आहेत आणि जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांची झाडाझडती घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केलेली आहे। आम्ही सर्व पद्धतीने सज्ज आहोत, आमचं सर्व मनुष्यबळ, आमचे सर्व अधिकारी वरिष्ठ याकरता सुसज्ज आहेत। किती वाजेपर्यंत मर्यादा आपण ठेवलेली आहे? शासनानं आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत मर्यादा दिलेली आहे, त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचं DJ किंवा डॉल्बी हे आवाजाचं उल्लंघन करून चालणार नाही, त्यानंतर ते पूर्णतः बंद करून मिरवणूक पुढे सुरू करण्यात येईल। ठाकूर साहेब उद्या ईदचा साधारणतः हे आहे, तर त्या संदर्भात काय कशी योजना केली आहे? मुस्लिम बांधवांनी संयम दाखवून 22 तारखेला ईद ए मिलादची मिरवणूक एकत्रितपणे कराड शहरात काढणार आहेत। त्या संदर्भात आपण त्यांची एक मीटिंग देखील घेतलेली आहे, पुन्हा एकदा 21 तारखेला मीटिंग घेणार आहोत आणि त्यानंतर त्याची योजना आणि बंदोबस्त ठरवण्यात येईल। खरं तर हे होतं ठाकूर साहेब, अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। विकास भोसले, ईश्वर नगरी, कराड।